हॅलो स्टुडंट मी अक्षय किरतकर का सर श्री कोचिंग क्लासेस वाढे का बघा विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत होतो क्लास टेन पार्ट सेकंड म्हणजे जॉमेंट्री त्यामधला सिक्स नंबरचा चॅप्टर ट्रिग्नॉमेट्री या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण सिक्स पॉईंट वन मधले क्वेश्चन नंबर वन पासून तर सिक्स पर्यंत सोडवलेले आहेत आता सिक्स नंबरचा जो क्वेश्चन आहे जो प्रू दॅटचा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये टोटल ट्वेल्व क्वेश्चन दिलेले आहेत त्यापैकी सिक्स क्वेश्चन आपण आजपर्यंत सॉल्व्ह केलेले आहेत आता आपण पाहणार आहोत सेवन नंबरचा क्वेश्चन बोर्डवर दिसत आहे आपल्याला साईन रेस्ट टू दर फोर थिटा मायनस कॉस रेस्ट टू दर फोर थिटा हे एल एच एस दिलेलं आहे आणि आर एच एस मध्ये दिलेला आहे आपल्याला वन मायनस टू कॉस स्क्वेअर थिटा ओके सो याला आपण अशा पद्धतीनं सॉल्व करू सर्वात पहिले लिहून घेऊ आपण एल एच एस काय आहे तर साईन रेस्ट टू द पावर फोर मायनस कॉस रेस्ट टू द पावर फोर ओके आता याला थोडंसं आपण वेगळ्या याच्यात लिहू वेगळ्या याच्यात म्हणजेच कसं हो? तर हा जो साईन आहे हा साईन स्क्वेअर करतो मी साइन स्क्वेअर थीटा आणि याचा होल स्क्वेअर करतो ठीक आहे कारण स्क्वेअरचा सॉरी पॉवरचा पॉवर म्हणजे काय त्याचं मल्टिप्लिकेशन ठीक आहे नंतर इथं सुद्धा तसंच करतो काय होणार आहे हा तर कॉस स्क्वेअर थिटा आणि याचा होल स्क्वेअर याच्यात होणार काय तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे कोणता तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा काय असते तो तर ए मायनस बी आणि ए प्लस बी ओके सो आता या ठिकाणी ए म्हणजेच कोण तर हा सायन्स स्क्वेअर थिटा इथं थिटा मग आता याले आणि याले काय करायचं आहे वेगवेगळ्या भागात डिवाइड करायचं अशा पद्धतीने इथं ए होता तर इथं ए आणि सॉरी इथं ए स्क्वेअर होता ए आणि ए देला बी स्क्वेअर आहे बी आणि बी दिला इथं मायनस आहे म्हणजे प्लस मायनस होणार ठीक आहे सो इथं आपण तेच करणार आह हा जो सायन्स स्क्वेअर थिटा इथं दोन स्क्वेअर आहे ना म्हणून इथं काय करतो मी हा अशा पद्धतीने लिहून घेतो म्हणजेच काय होणार आहे तर सायन्स स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा हा झाला एक ठीक आहे त्याच्यानंतर याला आणखीन परत डिवाइड हे करतो मी लिहून घेतो काय होणार आहे हा सायन्स स्क्वेअर थिटा आणि हा कॉस स्क्वेअर थिटा आता पा या ठिकाणी मायनस आहे तर इथं काय राहणार प्लस राहणार ठीक आहे आता पुढे काय करायचं तर इथं पहा एक फर्स्ट आयडेंटिटीज आहे आपली कोणती आहे आतापर्यंत सर्व आयडेंटिटीज पाठ झाल्या असतील तुमच्या की कॉस स्क्वेअर थिटा इक्वस्ट टू वन ठीक आहे so, सो याच्या बदल्यात आपण वन लिहिणार हे ॲज इट इज राहणार आपलं सायन्स स्क्वेअर थिटा मायनस कॉ स्क्वेअर थिटा इंटू okay. वन ओके आता या वनने याला मल्टिप्लाय केलं म्हणजे आन्सर काय राहणार तेच राहणार सो so, आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला हा जो सायन्स स्क्वेअर थिटा आहे ना कारण आपल्याला क्वेश्चन मध्ये अन्सर काय दिलेला आहे म्हणजे काय आर एच्या काय दिलेला आहे तर वन मायनस टू कॉस स्क्वेअर मग साईनच्या पॅटर्न मध्ये कॉसच्या तर कॉस्टच्या कॉसच्या पॅटर्नमध्ये मग साईन ला आपल्याला कॉसमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे सो याला आपण कसं कन कन्वर्ट करणार साईनला इक्वस्ट वन हा कॉस्ट तिकडे गेला तर मायनस कॉस स्क्वेअर करतो ओके सो इथं आपण तेच करणार आहोत तर साईन स्क्वेअरच्या बदल्यात काय लिहिणार आहोत वन मायनस कॉस स्क्वेअर थिटा आणि हा मायनस कॉस स्क्वेअर थिटा ऍज इट इज राहणार ओके सो वन मायनस थिटा आणि मायनस कॉस थिटा तर मायनस मायनस होणार प्लस कॉस आणि कॉस स्क्वेअर टू कॉस स्क्वेअर थिटा आणि इथं साइन कोणतं घ्यायचं तर मायनस मायनस प्लस होते बट मोठ्या संख्येचं चिन्ह आता मोठी संख्या तर कोणतीच नाही आहे सेमच आहे म्हणून कोणती कन्सिडर करून द्यायचं साईन द्यायचं सो हे आपलं आलेलं आहे या ठिकाणी आन्सर म्हणजेच काय तर एल एच एस एल एच आर एच एस टू तर अशा पद्धतीनं हे फॉर्म्युले आपण यूज केलेले आहेत आणि हा सेव्ह नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे याचा स्क्रीनशॉट घ्या पाहूया आपण आता नेक्स्ट क्वेश्चन पहा यानंतर बोर्डवर नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला इफ टॅन थिटा प्लस वन अपॉन टॅन थिटा इक्वस टू टू हे दिलेलं आहे आणि आपल्याला शो दॅट म्हणजे काय की दाखवायचं आहे टॅन स्क्वेअर थिटा प्लस वन अपॉन टॅन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू टू ओके पा आता क्वेश्चन हा दिलेला आहे आपल्याला आणि हे करायचं आहे सर्वात पहिल्यांदा क्वेश्चन लिहून घेऊ गी आपण गिवन काय दिलेलं आहे तर टॅन थिटा प्लस वन अपॉन टॅन थिटा इक्वस टू टू ठीक आहे मग आता इथं स्क्वेअर दिसून राहिला इथं स्क्वेअर दिसून राहिला बट इथं स्क्वेअर आहे का नाही आहे मग आपल्याला स्क्वेअरचं काम आहे सो आपण करून घेऊ स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड तर इथं लिहून घेऊ आपण स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड सो आता याचा जर स्क्वेअर करतो म्हटलं तर काय होणार आहे पहा या ठिकाणी आपण लिहून घेऊ घेऊन थिटा प्लस वन अपॉन टॅन थिटा आणि याचा स्क्वेअर इक्वल्स टू या टूचा स्क्वेअर तर आता पहा या ठिकाणी हा जो दिसून आला हे एक कंडिशन आहे आणि हे वन अपॉन टॅन ही दुसरी कंडिशन आहे आणि याचा होल स्क्वेअर आहे तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे कोणता फॉर्म्युला आहे तो तर पहा ए इथं प्लस आहे त्याच्यामुळे हा प्लस आणि या दोन्ही याचा होल स्क्वेअर तर काय असते तो फॉर्म्युला पहा ए स्क्वेअर म्हणजे पहिल्याचा स्क्वेअर नंतर प्लस आहे म्हणून प्लस द्यायचा मायनस असला तर मायनस द्यायचा नंतर यानं याले मल्टिप्लाय करायला म्हणजे एन बी ले मल्टिप्लाय करायचं त्याचा डबल करायचा म्हणजे टू इंटू ए इन्टू बी टू ए बी नंतर हा प्लस कंपल्सरी नंतर दुसऱ्याचा स्क्वेअर करायचा ठीक आहे म्हणजेच बी स्क्वेअर तर आता सेम कंडिशन हा फॉर्म्युला सुद्धा आपल्याला इथं अशाच पद्धतीने यूज करायचा आहे सो पहिला ए म्हणजेच काय हा तर याचा स्क्वेअर करा पहिल्यांदा तर याचाच काय स्क्वेअर काय होणार आहे टॅन स्क्वेअर थिटा नंतर प्लस आहे म्हणून प्लस इथे मायनस असतं तर मायनस द्यायचा नंतर हा टू इन टू पहिला आणि दुसरा या दोन्ही याचं मल्टिप्लिकेशन सो पहिला याचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय की टॅन थिटा इन टू ओके दुसऱ्या याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे वन अपॉन हा टॅन थिटा ठीक आहे समजलं कसं करायचं तर पा इथं काय केलं आपण पहिला आहे पहिल्याचा स्क्वेअर केला म्हणजे ए स्क्वेअर सो so, या ठिकाणी पहिला टॅन आहे म्हणून स्क्वेअर त्याच्यानंतर प्लस दोघांच्या प्लस है, प्लस म्हणून दिला इथं पण प्लस है, प्लस म्हणून दिला त्याच्यानंतर हा टू घेतला आणि नंतर पहिल्याचा स्क्वेअर आणि दुसऱ्या हा जो पहिला आहे आणि दुसरा या दोन्ही याचं मल्टिप्लिकेशन केलं सो इथं पण पहिला कोण आहे टॅन आहे आणि दुसरा कोण आहे वन अपॉइंट टॅन आहे सो टॅन आणि वन अपॉइंट टेन या दोन्ही याचं काय केलंय आहे मल्टिप्लिकेशन आणि इंटू टू त्याचा डबल केलेला आहे ओके सो आता नेक्स्ट कोण आहे बी बीचा स्क्वेअर आता इथं कोणाचा स्क्वेअर येणार आहे तर वन अपॉइंट चा म्हणजे सेकंड नंबरचा आहे ना तर वन अपॉइंट टेन थिटा तर याचा होल स्क्वेअर इक्वस्ट टू इथं टू चा स्क्वेअर किती होणार आहे फोर सो आता या ठिकाणी पहा काय येणार आहे आपलं टेन स्क्वेअर थिटा प्लस टू टेन टॅन कॅन्सल का बरं कारण दोघांच्या मदत मल्टिप्लिकेशन आहे इथं जर प्लस असला तर कॅन्सल होणार नाहीये सो टू इंटू so, वन काय राहणार आहे टू नंतर हा प्लस आणि वन अपॉइंट टॅन तर वन अपॉइंट टॅनचा स्क्वेअर काय होणार आहे तर इथं आपण लिहून घेऊ शकतो किंवा द्या हे असंच वन अपॉन हा टेन थिटा आणि याचा स्क्वेअर ओके कारण क्वेश्चनमध्ये दिलेला आहे सो so, आपण इथं सॉल्व करून घेतो कारण क्वेश्चनमध्ये वन अपॉइंट टेन स्क्वेअर दिलेला आहे सो so, आपण याचा स्क्वेअर करून घेऊ हो आता ठीक आहे वनचा स्क्वेअर काय होणार आहे चा स्क्वेअर वन आणि टॅनचा स्क्वेअर काय होणार आहे टॅन स्क्वेअर थिटा इक्वस टू फोर ओके सो so, इथं नेक्स्ट स्टेप मध्ये आपण असं लिहिणार आहोत की टॅन स्क्वेअर थिटा नंतर प्लस वन अपॉन टॅन स्क्वेअर थिटा इक्वस टू फोर आणि हा जो टू प्लस मध्ये आहे हा तिकडे गेला तर काय होणार आहे मायनस होणार सो so, आपलं लास्ट फायनल आन्सर असं राहणार आहे की टॅन स्क्वेअर थिटा प्लस वन अपॉन स्क्वेर टू, टू मायनस केले तर किती राहतं टू हे या ठिकाणी आपलं काय आलेलं आहे ऍन्सर आलेलं आहे आणि हेच आपल्याला इथं प्रूफ करायचं सांगितलेलं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण हा नाइन्थ नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे आणखीन तीन क्वेश्चन याच्यामध्ये बाकी आहेत पाहूया आपण आता नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आपण टेन्थमध्ये मध्ये एच एस दिलेला आहे आपल्याला टॅन ए अपॉन वन प्लस टॅन स्क्वेअर ए आणि होल स्क्वेअर म्हणजे होल ब्रॅकेट स्क्वेअर नंतर प्लस इथं कॉट ए अपॉन वन प्लस कॉट स्क्वेअर ए आणि होल स्क्वेअर ओके सो आता आपल्याकडे हे पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा ओके थिटा म्हणजेच काय टॅन स्क्वेअर ए आणि वन प्लस कॉट स्क्वेअर आहे ठीक आहे सो दोन आयडेंटिटीज आहेत आपल्याकडे कोणत्या कोणत्या आयडेंटिटीज आहेत तर इथं मी साईडनं लिहून घेतो ओके वन प्लस वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वस टू सेक स्क्वेअर थिटा ओके आणि त्याच्यानंतर दुसरी आयडेंटिटीज आहे वन प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वस टू सेक्स स्क्वेअर थिटा ओके हे दोन आयडेंटिटीज आपल्याला या ठिकाणी यूज करायचे सो कशा पद्धतीने यूज करणार आपण तर टॅन एज इट इज राहणार आपण वन प्लस टॅन स्क्वेअर ए म्हणजेच काय वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा एक वस्तू काय येणार सेक स्क्वेअर थिटा सो थिटा या ठिकाणी ए दिलेला आहे सो इथं काय राहणार आहे मग तर हा सेक स्क्वेअर आणि हा ए आणि त्याच्यानंतर हा जो स्क्वेअर आहे हा स्क्वेअर ऍज इट इज हे फक्त कॅल्क्युलेशन मी फक्त ब्रॅकेटचं केलेलं आहे या ठिकाणी आणि स्क्वेअर ऍज इट इज राहणार ठीक आहे त्याच्यानंतर प्लस इथं हा जो कॉट दिलेला आहे हा कॉट ए आहे इट इज त्याच्यानंतर इथं काय वन प्लस कॉट स्क्वेअर तर वन प्लस कॉट स्क्वेअर म्हणजे काय होते कोसेक स्क्वेअर सो कोसेक स्क्वेअर आणि थिटा या ठिकाणी काय आहे ए आणि याचा होल स्क्वेअर ठीक आहे सो इथं जे दिलेलं आहे आता या ठिकाणी आपण ए एज इट इज लिहिणार आता इथं स्क्वेअरचा सॉरी पॉवरचा पॉवर म्हणजे काय त्याचं मल्टिप्लिकेशन टू आणि टू च मल्टिप्लिकेशन केलं तर काय होणार आहे सेक रेस्ट टू पॉवर फोर ए ठीक आहे हा फोर पॉवर आहे याचा नंतर प्लस हा सुद्धा इट इज राहणार इथं कोसेक आहे कोसेक रेस्ट टू द पॉवर फोर ए कारण काय टू टू फोर ठीक आहे सो आता हे डिवाइड केलेलं आहे इथं आपण फॉर्म्युले दोन लिहू शकतो आणखीन पा फॉर्म्युला कोणता लिहू शकतो तर टॅनचा सेकचा कॉटचा आणि कोसेकचा चारही सुद्धा फॉर्म्युले आपल्याकडे आहेत अवेलेबल ठीक आहे सो चार फॉर्म्युले कोणते कोणते आहेत तर पहा टॅन थिटाचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे टॅन थिटाचा फॉर्म्युला आहे सायन थिटा अपॉन कॉस थिटा त्याच्यानंतर सेक थिटाचा फॉर्म्युला आहे सेक थिटा इक्वल्स टू वन अपॉन कॉस थिटा नंतर कॉट थिटाचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे कॉस थिटा अपॉन साइन थिटा आणि कोसेक थिटाचा फॉर्म्युला आहे वन अपॉन साइन थिटा हे चारीचे चारी, चारी, चारी फॉर्म्युले वन टाइम यूज करायचे आहेत आपल्याला ठीक आहे सो कशा पद्धतीने लिहिणार आहोत आपण तर पहा टॅन थिटा म्हणजे काय आहे तर सायन थिटा या ठिकाणी ए अपॉन कॉस ए त्याच्यानंतर अपॉन मध्ये काय सेक ए मग आता सेक थिटाचा फॉर्म्युला काय आहे तर वन अपॉन कॉस ए बट इथं रेस्ट टू द पॉवर फोर आहे ना तर इथं रेस्ट टू पॉवर फोर लिहायचा आपल्याला अशा पद्धतीनं ठीक आहे नंतर प्लस पुढे काय करायचं आहे कॉट थिटा कॉट थिटाचा फॉर्म्युला काय आहे तर कॉस थिटा कॉस ए अपॉन साईन ए त्याच्यानंतर अपॉन पुढे कोसेक कोसेक साठी फॉर्म्युला वन अपॉन साईन ओके सो इथं लिहिणार आहो आपण वन अपॉन साईन ए बट इथं रेस्ट टू दर फोर आहे ना तर इथं रेस्ट टू दर फोर आहे इथं पॉवर काहीच नव्हती म्हणून इथं पण पॉवर दिलेली नाहीये ठीक आहे आता तिच्यानंतर पुढे काय करायचं आपल्याला तर, तर आता हे या ठिकाणी काय आहे तर हे जे साईन अपॉन कॉस आहे आणि याच्या अपॉन मध्ये वन अपॉन कॉस रेस्ट टू द पावर फोर ए दिलेला आहे तर याचं काय करायचं आपल्याला वरच्या साईडला म्हणजे न्युमिरेटरला त्याचं मल्टिप्लाय करायचं आहे बट त्याचं रेसिपोकल होणार सो रेसिपोकल कसं तर इथं लिहिणार आपण सायन ए अपॉन कॉस ए इन वन अपॉन कॉस रेस्ट टू दावर फोर ए आहे तर याला आपल्याला काय करायचं आहे उलटं लिहायचं आहे म्हणजेच काय तर कॉस रेस्ट टू द पॉवर फोर ए अपॉन वन येणार त्याच्यानंतर प्लस इथं सुद्धा या वन अपॉन साईनचं रेसिपो कुल होणार वरती लिहायचा आपल्याला हा कॉस ए अपॉन साईन ए इन टू

ठीक आहे आता पा याच्यामध्ये हे आणि हे वेगळ्या वेगळ्या कंडिशन आहेत याच्यातून कॉमन काय निघते आणि याच्यातून कॉमन काय निघते तर पहा याच्यातून कॉमन या कंडिशन मधून मी इथं साईन काढतो कॉमन आणि याच्यातून एक कॉस कॉमन काढतो ठीक आहे तर राहणार काय पा हा साईन ए इंटू कॉस ए कॉमन काढला इथून सुद्धा मी साईन ए आणि कॉस ए कॉमन काढतो तर आत आतमध्ये काय राहणार आहे आता साईन पूर्ण बाहेर निघला यातला कॉस मधला तीन कॉस आहे तर याच्यातला एक कॉस बाहेर निघला तर राहणार का इथं हा कॉस स्क्वेअर राहणार नंतर प्लस कॉस एक बाहेर निघाला तीन साइन आहेत त्याच्यामधला एक साइन बाहेर जर निघाला तर किती राहणार आहे दोन साइन राहणार म्हणजे हा साईन स्क्वेअर ए ठीक आहे आणि फर्स्ट आयडेंटिटी काय सांगते आपल्याला या ठिकाणी तर फर्स्ट आयडेंटिटी सांगते की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू वन ओके सो कॉस स्क्वेअर थिटर आपला साइन स्क्वेअर थिटर इक्वल्स टू काय राहणार आहे वन म्हणजेच काय तर साईन एस ए इंटू कॉस ए इंटू वन म्हणजेच काय होणार आहे तर साईन कॉस ए सो हे झालं एल एच एस आणि एल एच एस इक्वल टू आर एच एस हेन्स हे कारण साइन ए कॉस ए साइन ए ओके okay, तर अशा पद्धतीनं आपल्याला हा दहा नंबरचा क्वेश्चन सोडवायचा होता आपण सॉल्व्ह केलेला आहे थोडासा किचकट वाटते हा ठीक आहे तर तुम्ही जो व्हिडिओ आहे तो स्पॉज करायचा आणि त्याच्यानंतर परत याला एक वेळ चालवायचा आणि हा क्वेश्चन क्लिअर करून घ्यायचा ठीक आहे पाहूया आपण आता नंबरचा क्वेश्चन तर पा नेक्स्ट क्वेश्चन आपण बोर्डवर सॉल्व्ह करणार आहोत एल एच एस मध्ये दिलेला आहे सेक रेस्टू द पावर फोर ए इन ब्रॅकेट वन मायनस साईन रेस्टू द पावर फोर ए मायनस टू टॅन स्क्वेअर ए आणि आर एच एस मध्ये दिलेलं आहे आपल्याला वन ओके मग आता काय करायचं आहे आपल्याला तर समोर इथं आपण असं लिहू शकतो फॉर्म्युले जे आहेत आपले काय 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 फॉर्म्युले आहेत तर सेक थिटाचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला काय आहे सेक थिटाचा फॉर्म्युला सेक थिटा इक्वल्स टू वन अपॉन कॉस थिटा बरोबर सो आता इथं आपण लिहिणार आहोत तर वन अपॉन कॉस थिटा थिटा म्हणजेच काय रेस्ट टू द पावर फोर ए ठीक आहे आता त्याच्यानंतर या ठिकाणी पा काय करायचं आपल्याला या ठिकाणी मी इथं वनचा पॉवर रेस्टू द पावर फोर घेतो ठीक आहे आता आपल्याला माहित आहे की वनचा रेस्ट टू द पावर कितीही आपण घेऊ शकतो आणि कितीही त्याचा कितीही पॉवर केला तरी त्याचा अन्सर वनच येत असते सो आपल्याला आवश्यकता आहे रेस्ट टू द पावर फोर घ्यायची तो आपण घेणार आहोत आता याला मी अशा पद्धतीने लिहितो कस तर वन स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर ए ठीक आहे आणि त्याच्यानंतर वन स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर ए चालते का असं लिहिलं तर फॉर्म्युला कोणता आहे आपला तो तर पा, ए स्क्वेअर नंतर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असते ए प्लस बी आणि ए मायनस बी ठीक आहे तर या ठिकाणी जे दिसून आला आपल्याला काय होता तो तर वन मायनस जो आहे हा स्क्वेअर आहे सॉरी रेस्ट टू द पावर फोर आहे आणि इथं साईन रेस्ट टू द पावर फोर ए दिलेला आहे ठीक आहे तर इथं काय करावं लागणार आपल्याला हा वन म्हणजेच काय आले आपण डिवाइड केलेला आहे डिवाइड कसं करणार आहोत आपण तर वनचा स्क्वेअर आणि याचा होल स्क्वेअर मायनस इथं पण काय करणार आहोत आपण तर हा साईन आहे साइन चा स्क्वेअर आणि याचा होल स्क्वेअर म्हणजे हा पूर्णचा पूर्ण ए वन स्क्वेअर जो आहे याला ए म्हणायचं आणि हा पूर्णचा पूर्ण बी स्क्वेअर जो दिसून राहिला याला साईन स्क्वेअर जो आहे त्याला काय म्हणायचं बी आणि इथं स्क्वेअर आहे म्हणजेच काय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला होणार ठीक आहे बर त्याच्यानंतर मायनस टू इंटू टॅनचा फॉर्म्युला सुद्धा आपल्याकडे आहे काय असते टॅन थिटा फॉर्म्युला काय आहे टॅन थिटा इक्वल्स टू साईन थिटा अपॉन कॉस तिथ ओके सो इथं पण आपण टाकणार आहोत ए आय म्हणून इथं लिहिणार आहोत आपण की हा इथं पहा टॅन स्क्वेअर आहे तिथं टॅनचा फॉर्म्युला फक्त साईन अपॉन कॉस येणार इथं स्क्वेअर असला म्हणजे इथं स्क्वेअर राहणार आणि इथं स्क्वेअर राहणार सो इथं काय राहणार आहे साईन साईन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए ठीक आहे आता त्याच्यानंतर पुढे काय करायचं आपल्याला तर पा आता वनचा स्क्वेअर वन घेतला चा तरी चालते इथं पण वनचा स्क्वेअर काय होणार आहे वनच होणार आहे ठीक आहे सो इथं फर्स्ट आयडेंटिटीज आपल्याला काय करायचे युज करायचे फर्स्ट आयडेंटिटीज म्हणजेच काय तर सायन्स स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू वन ठीक आहे त्याच्यानंतर आता इथं वन मायनस काय दिलेला आहे साइन स्क्वेअर दिलेला आहे मी काय करतो या ठिकाणी हा कॉस स्क्वेअर जो आहे ना तो इथंच राहू देतो वन ऍज इट इज राहणार साइन जो आहे ना तो प्लस मध्ये तिकडे गेला तर काय होणार आहे मायनस मध्ये होणार म्हणजे वन मायनस सायन्स स्क्वेअर च्या बदल्यात आपण कॉस स्क्वेअर लिहू शकतो सो वन मायनस सायन्स स्क्वेअर च्या बदल्यात कॉस लिहा लिहू शकतो आपण सो वन अपॉन कॉस रेस्ट टू फोर ए इन टू याच्या बदल्यात काय येणार आहे तर हा स्क्वेअर येणार ठीक आहे त्याच्यानंतर इन टू हे ॲज इट इज राहणार वन प्लस हा सायन्स स्क्वेअर ए मायनस टू इन टू सायन्स स्क्वेअर ए अपॉन कॉ स्क्वेअर ए ठीक आहे आता प इथं कॉस स्क्वेअर आहे हे कॅन्सल होणार याच्यातून चार आहेत तर इथं दोन होणार ठीक आहे नंतर वन इंटू हे म्हणजे पूर्णचं पूर्ण काय राहणार आहे वन प्लस काय होणार आहे साइन स्क्वेअर ए आणि अपॉन मध्ये याच्यातून चार मधून दोन गेले तर काय होणार आहे कॉस स्क्वेअर ए ठीक आहे त्याच्यानंतर मायनस ओके मायनस टू इंटू साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए ठीक आहे आता मला एक सांगा या ठिकाणी काय दिसून राहिलं आपल्याला तर दुनियाचा बेस पाहायचा काय दिसत आहे कॉस्केरे कॉस्केरे दुनियाचा बेस सारखा असला तर काय करतो आपण एकच वेळा लिहितो सो दोनियाचा बेस सारखा आहे म्हणून मी काय करतो या ठिकाणी कॉस्करे एकच वेळा लिहितो नंतर वन प्लस वन प्लस या ठिकाणी काय आहे सायन्स स्क्वेअर ए आणि मायनस टू सायन्स स्क्वेअर ए ठीक आहे आता इथं कॅल्क्युलेशन कसं करायचं सो इथं आहे हा वन जो आहे त्याला हा वन ॲज इट इज राहणार ठीक आहे त्याच्यानंतर पहा त्याच्यानंतर काय करायचंय मायनस मायनस सायन्स स्क्वेअर ए मधून दोन सायन्स स्क्वेर इथं आहेत आणि एक सायन्स स्क्वेअर इथं आहे दोन सायन्स स्क्वेअर ए मधून एक सायन्स स्क्वेअर ए मायनस करायचा आहे तर राहणार काय फक्त सायन्स स्क्वेअर ए राहणार आणि अपॉन मध्ये काय होणार आहे कॉस स्क्वेअर ए ठीक आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी वन मायनस साइन स्क्वेअर म्हणजेच काय होते कॉस स्क्वेअर होते सो वन मायनस साइन स्क्वेअर म्हणजेच काय होणार आहे कॉस होणार सो इथं आपण लिहिणार आहोत कॉस स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए आणि कॉस स्क्वेअर ए कॉस स्क्वेअर ए कॅन्सल होऊन करायचे वन हे आहे आपली लेफ्ट हँड साईड सो लेफ्ट हँड साईट इक्वल्स टू राईट हँड साईड ओके तर अशा पद्धतीनं हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा भरपूर विद्यार्थ्यांना इलेवन्थ आणि ट्वेल्थ दोन क्वेश्चनमध्ये भरपूर प्रॉब्लेम असते हा लवकर समजत नाही सो याला व्यवस्थित सॉल्व्ह करा व्यवस्थित समजून घ्या ऑटोमॅटिक हा तुम्हाला येऊन जाणार आहे याची प्रॅक्टिस करा भरपूर ठीक आहे याचा स्क्रीनशॉट घ्या पाहूया आपण आता लास्ट क्वेश्चन ट्वेल्थ नंबरचा दिलेला आहे एल एच एस टू आर एच एस प्रूफ करायचा आपल्याला तर इथं टॅन आणि सेकचं काहीतरी रिलेशन दिसत आहे सो टॅन आणि सेकचं रिलेशन रिलेशनसाठी आपल्याजवळ एक आयडेंटिटीज आहे कोणती आयडेंटिटीज आहे तर वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल्स टू सेक्स स्क्वेअर थीटा ओके साइडनं आयडेंटिटी लिहिलं तरी चालते तुम्ही ठीक आहे सो आता या ठिकाणी काय करतो मी हा जो टॅन आहे ना हा टॅन स्क्वेअर थीटा ऍझ इट इज राहणार इथं हा सेक्स स्क्वेअर थिटा ॲज इट इज राहणार हा वन जो आहे प्लस मध्ये तिकडे गेला तर काय होणार तो मायनस होणार ठीक आहे आता याला लिहायची पद्धत कशी आहे थोडस इथं चेंज करतो मी हा चा इथं स्क्वेअर आहे ना तर इथं चा स्क्वेअर करतो फायदा काय होणार आहे याचा तर फायदा असा होणार आहे की या ठिकाणी हा फॉर्म्युला यूज होणार ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा काय असते तर ए प्लस बी आणि ए मायनस बीचा ठीक आहे सो आता काय करायचं आहे आपल्याला आणि इथं टॅन स्क्वेअर दिसत आहे सो टॅन स्क्वेअर म्हणजेच काय तर टॅन थिटा इंटू टॅन थिटा ओके आणि इथं हा ए आहे आणि हा बी आहे तर मग काय होणार आहे तर पहा सेक थिटा पुढे मायनस वन आणि सेक थिटा प्लस वन बरोबर सो आता काय करतो मी या साइडला दोन टॅन थिटा आहेत ना तर त्यातला एक टॅन थिटा ठेवतो इथं ठीक आहे आणि एक टॅन थिटा तिकडच्या साइडला पाठवून देतो आणि इकडचा जो हा आहे सेक थिटा मायनस वन हा काय करतो तुम्ही इकडे आणतो का बरं कारण इथं मल्टीप्लाय इकडे आणला तर डिवाइड होणार सो इथं हा सेक थिटा मायनस वन येणार इक्वस टू आता यातला एक हा टॅन इथं ठेवला तर हा टॅन तिकडे जाणार म्हणजे तिकडे जाणार म्हणजे इथं मल्टिप्लाय मध्ये इकडे गेला तर मध्ये होणार तो सो हा टेन थिटा आणि हा जो आहे हा ऍज इट इज राहणार इथं सेक थिटा प्लस वन ठीक आहे तर अशा पद्धतीने हे आलेलं आहे आता करायचं काय आपल्याला तर इथं आपण एक थेरम यूज करू शकतो कोणता थेरम बाय थेरम ऑन इक्वल रेशो काय तर इक्वल रेशोचा जो थेरम आहे तो या ठिकाणी आपण यूज करू शकतो म्हणजेच कसं तर पा या ठिकाणी टॅन थिटा आहे हा टॅन थिटा नंतर करायचा प्लस वरचे न्युमिनेटरचे घ्यायचे आणि डिनॉमिनेटरचे घ्यायचे तर नंतर येणार थी, आहे थी, सेक थिटा इक्वल्स टू वन आणि अपॉन मध्ये येणार आहे सेक थिटा मायनस वन प्लस हा टॅन थिटा ओके सो आता याला आपण व्यवस्थित लिहून घेऊ तर पा काय करायचं आपल्याला टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस वन तर टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस वन ओके आणि त्याच्यानंतर पुढे टॅन थिटा हा प्लस मध्ये आहे म्हणून सुरुवातीला तो घेतो मी या ठिकाणी तर हा टॅन थिटा प्लस मध्ये आणखीन कोण आहे सेक थिटा सो इथं लिहिणार आहोत आपण सेक थिटा आणि मायनस वन तर हे जे आन्सर आहे हे आन्सर कोणाचा आहे याचा आहे म्हणजेच काय तर टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस वन ओके तर हे या ठिकाणी काय केलेलं आहे आपण प्रूफ केलेलं आहे तर अशा पद्धतीनं आपण जी प्रॅक्टिस सेट सिक्स पॉईंट वन आहे हा आपण या ठिकाणी सर्व सॉल्व केलेला आहे व्यवस्थित ठीक आहे तर आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट सिक्स ओके